हेलो दोस्तों नमस्कार, मैं सीमा सिंह आप लोगों का सभी का स्वागत करती हूँ। मैं SS कॉलेज में आई हूँ। ये देखिए पंडरपुर यात्रा से निकले हैं लोग। ये देखिए आप लोगों को सब कुछ जानकारी दूंगी मैं आप लोगों को। ये देखिए आप लोग इतना बड़ा यात्रा है, लेडीज भी है जेंट्स भी है। ये देखिए डिंडोरी का यात्रा निकला है, अभी आप लोगों को सबको जानकारी मैं दूंगी। ये देखिए इन लोग का भोजन है, यहाँ महाप्रसाद भी चलता है। ये देखिए कितनी लाइन से खड़े हैं। ये देखिए पूरी 120 के साथ में एकदम स्वच्छता के साथ में आप लोग देख सकते हैं सब कितना अच्छे से टेबल सजाया हुआ है। आप लोग देख सकते हैं कितना अच्छा बनाया हुआ। आप लोग दिखा सकती हूँ। यही देखिए एक लाइन से बनाओ, एक लाइन से बिठाया। देखिए लेडीज अलग से जेंट्स अलग से। ये देखिए कितना अच्छा पूरी राउंडिंग के साथ में बनाया है। देखिए ना आप लोग देख सकते हैं कितना बहुत खूबसूरत के साथ में बनाया है। देखिए आप लोग मैं जानकारी दूंगी, ये लोग बताएंगे, बड़े बड़े लोग हैं लेकिन बता देंगे, मैं उनको पूछूंगी। मेडिकल शिबिर आयोजित केलेला आहे इथं, तसे मोफत औषध सेवा ही उपलब्ध आहे। तरी रूम नंबर सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। मिरज शहर केमिस्ट असोसिएशन तर्फे सर्व वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर व औषध वितरण व्यवस्था केलेली आहे। रूम नंबर 6 मध्ये सर्व वारकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे। नमस्कार सर, नमस्कार आप लोग, नमस्कार सर, नमस्कार सर, नमस्कार सर, थोड़ा जानकारी दोगे आप लोग का ये किस चीज का? हाँ सर थोड़ा जानकारी दीजिए। हाँ नमस्कार सर, नमस्ते, थोड़ा जानकारी दे दो उनको, बताइए। महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच उत्तर कोकण आणि कर्नाटक मध्ये पंढरपूरची वारी ही गेली कित्येक हजारो वर्षापासून सुरू आहे। हाँ सर, या वारीमध्ये शेतकरी वर्ग कष्टकरी वर्ग शेतीची मशागत झाल्यानंतर थोडंसं त्यांना उसंत असते, त्यामुळे त्यांना ओढ लागते ती पंढरीची वारीची। आणि ह्या कष्टकरी दमून भागून शेतातील काम करून थोडासा विश्रांती घेत असतो, तोपर्यंतच त्याला या वारीचं वेळ लागतं। आणि वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा अखंडपणे कित्येक हजारो वर्ष चालू आहे। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आबाल वृद्ध लहान मोठे स्त्री वर्ग हे मोठ्या प्रमाणात वारीमध्ये सहभागी होत असतात। या हजारो वर्षाची परंपरा आहे आणि या वारकऱ्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी चांगलं सुग्रास भोजन मिळावं, त्यांना चांगल्या मेडिकल सुविधा निर्माण मिळाव्यात या उद्देशानं आम्ही मिरज येथील मॉर्निंग रूस तसेच मिरज ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशन यांनी हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमात आतापर्यंत जवळजवळ 1000 वारकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मिरज शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननी त्यांची आरोग्य तपासणी ठेवलेली आहे। त्यांना लागणारी औषधं या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेली आहेत। तसेच मॉर्निंग ग्रुप तर्फे त्यांना सुग्रास भोजनाची सोय करण्यात आलेली आहे। या सर्व सुग्रास भोजनाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि विठुमाऊलीच्या दर्शनासाठी त्यांनी सुखरूपपणे मार्गस्थ व्हावं आणि त्यांचं सर्वांचं आयुष्य सुख समृद्धीचं जावं असे आम्ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी जेंट्स भी है। देखिए करण्यात येईल आणि ताबडतोब या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम सुरू होईल। तरी मी मान्यवरांना विनंती करतो, तसेच वारीमधील माता भगिनी, वारीमधील दोन माता भगिनी तसेच वारकऱ्यांनी या ठिकाणी
उपस्थित रहा हा कार्यक्रम की सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार सर, आप कहाँ से आओ? मुलाकात देते हैं। हाँ, सांगली से आए हो। अच्छा, हाँ सर नमस्कार। आगे जाओ उधर जाओ। वारकऱ्यांना विनंती, जेवणाचे अजूनही बरेच टेबल्स रिकामे आहेत, पण त्यांनी बसायचंय। नमस्कार सर, कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि लगेच रिकामे आहेत डाव्या बाजूला। देखिए लेडीज बैठे, हम भी देखिए हम बैठे हैं, चारों तरफ से घुमा रहे हैं। ये पेटी मास्टर है, सांगली से आए बोलते हैं। सर आप कहाँ से आए हो? मेरे से आप मैम, देखिए मैम कहाँ से आए हो? सांगली गाना लेके बोल रहे हैं। देखिए ये लोग गाना बोलते बोलते लेडीज है, जेंट्स भी है। देखिए लेडीज भी।